मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज शिवसेना आमदारांच्या असंतोषाचा कडेलोट होण्याची चिन्ह आहेत. जी 24 माहितीत हा असंतोष बंडाचं रूप घेण्याच्या तयारीत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलाय. जसं तो एक काळ होता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, तसा कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रावरती मी भगवा फडकवणारच हा निश्चय करून आपल्याला पुढे जायला पाहिजे. उद्धव ठाकरे एकीकडे स्वबळावर ठाम असताना निवडणुका तर दूरच, पावसाळी अधिवेशनाआधीच शिवसेनेतली खदखद वाढलीय. महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी घडामोड, शिवसेनेत तरुण आमदारांमध्ये खदखद वाढली, विधान परिषद विरुद्ध विधानसभा वाद पेटला. शिवसेनेतल्या नाराजांनी यावेळी मात्र शेंडी तुटो वा पारंभी इतकी टोकाची भूमिका घ्यायचं ठरवलंय. मंत्रिमंडळ फेरबदलात तरुणांना हवी संधी, स्वबळाचा नारा सेनेत नापसंत ठरतोय. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेत सर्वाधिक नैराश्य आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचे 10 आमदार आहेत. कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, शिरोळचे उल्हास पाटील, करवीरचे चंद्रदीप नरके, शाहूवाडीचे सत्यजित पाटील, राधानगरी बुधरगडचे प्रकाश आबिटकर, सांगलीचे अनिल बाबर, साताऱ्यातल्या पाटणचे शंभूराजे देसाई, पुण्याच्या पुरंदरचे विजय शिवतारे, खेड आळंदीचे सुरेश गोरे. लोकांमधून निवडून येऊनही मंत्रीपद हुकल्यानं गेली 4 ते अस्वस्थ आहेत. त्यातच भाजप सत्तेच्या सारीपाटात नगाला नग देऊ पाहते, त्यामुळे 2019 स्वबळावर कसं निवडून यायचं याचा प्रश्न अनेकांना पडलाय. शिवसेनेच्या आमदारांमधली आताची नाराजी तीव्र नैराश्यातून समोर आली आहे. हुकलेलं मंत्रीपद आणि स्वबळावर पुन्हा आमदार होण्यातल्या अडचणी ज्यांना समोर दिसत आहेत ते यंदा आरपारच्या भूमिकेतून मैदानात उतरले आहेत. पण पक्ष नेतृत्वावर त्याचा परिणाम होईल का हा शिवसैनिकांच्या मनातला सवाल आहे. शिवसेना म्हणजे निष्ठा, भगवा हेच दैवत आणि ठाकरे म्हणजे प्रमाण, या समीकरणांना हादरा बसेल अशी ही बातमी आहे. साहेबांच्या इच्छेनं आणि बाळराजांच्या हट्टानं आपली राजकीय कारकीर्द धोक्यात घालायला अनेक सैनिक तयार नाहीत. त्यांना कमळ खुणावतंय. दादा आणि रावांचा गळ कधीचा त्यांच्या मागावर आहे. अशा जमलं तर ठीक, नाहीतर पावसाळ्यात विदर्भात जाण्यापेक्षा हे आमदार पश्चिम महाराष्ट्रातल्या धराखोऱ्यात बांधणी करायचा मूड बाळगून आहेत. मातोश्रीला त्याची फिकीर आहे की नाही ते पाहणं रंजक ठरेल. कोल्हापूरहून प्रताप नाईकसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.